प्रभाग क्रमांक 15 इथं विविध विकास कामांचा शुभारंभ नगरसेविका वैष्णवी करगुळे आणि मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला. प्रभाग क्रमांक 15 इथं विविध विकास कामांचा शुभारंभ नगरसेविका वैष्णवी करगुळे यांच्यासह मान्यवर नेतेगणांच्या उपस्थितीत करण्यात आला. या कामासाठी भांडवली निधीतून 10 लाख रुपये खर्चाची मंजुरी मिळाली आहे. नगरसेविका वैष्णवी करगुळे गटनेते चेतन नोरटे यांनी प्रभागाच्या विकासार्थ सदैव प्रयत्नशील राहण्याची ग्वाही दिली. 10 लाखाचा निधी या ठिकाणी मंजूर केला आहे. माझे सहकारी नगरसेवक विनोददा भोसले, माझे दुसरे सहकारी बाबा करगुळे, आमच्या नगरसेविका इनामदारजी, इब्राहिमचा व आमच्या भागातील सर्व आमच्या माता भगिनी वास्तविकात भाग एकदा हे लाईन आपण घातलो होतो आणि लाईन घालून जवळपास स्विमिंग टँकमध्ये ही लाईन दिली होती. थोडं प्रॉब्लम असल्यामुळे थोडं वॉरफॉल बंद आजकाल हे सगळं आणखी पाणी वरणं व्हायला आलं आहे. दुर्दैव असं आहे की महानगरपालिका ही नेहमी काँग्रेसच्या आजपर्यंत 50 वर्ष काँग्रेसच्या ताब्यात होती आणि ह्या 3 वर्षामध्ये भारतीय जनता पार्टीची ह्या ठिकाणी सत्ता आले. पहिल्या वर्षी बजेट नाही, दुसरं वर्ष बजेट नाही आणि तिसरं वर्ष आता बजेट त्यांना करता आलं नाही. नगरसेवकाची हाल बेहाल झालेलं आहे. भारतीय पार्टी जसं सत्तेवर आली तसं ह्या महानगरपालिकेला घरण लागलेलं आहे. नाहीतर आमच्या काळामध्ये हात दाखवून लगेच काम करा अशी पद्धत होती. ज्यास 50 वर्ष काँग्रेस ह्या ठिकाणी आमची त्या ठिकाणी पार्टी होती, त्यावेळेस भारतीय जनता पार्टी असेल, शिवसेना असेल, राष्ट्रवादी असेल, ह्या सगळ्या नगरसेवकाला काँग्रेसच्या वतीनं त्यावेळेस निधी देण्यात आला. पण आज 3 वर्ष झालं यांच्याकडं स्थायी समितीला चेअरमन नाही, झोनची निर्मिती नाही. आम्हा नगरसेवकाला जवळजवळ 5-6 ठिकाणी जाऊन कामं सांगावं लागतंय. गेल्या 3 वर्षात यांच्याकडनं कुठलंही काम झालं आहे. स्मार्ट सिटी तर वाट लागून टाकले. आज प्रभाग 15 इथे आपण रेहमतबुल टेकडी येथे डेलीची पाईपलाईन घालतो आहोत. हे आपण मंजुरीसाठी 2017-18 दिले होतं आणि काही अडचणीमुळं ते मंजूर झालं नाही. ते आत्ता मंजूर झालं आहे आपल्यासाठी. त्यामुळे आपण इथं लोकांना डेरीचं आणि पाण्याचं खूप प्रॉब्लेम आहे. जे महत्त्वाचं आहे, गरजू आहे जीवनासाठी, त्याच गोष्टींचा प्रॉब्लेम आहे. त्यासाठी आम्ही ते आत्ता ड्रेनेज लाईन घालून देत आहोत. 3 वर्ष झालं, आम्हालाही त्याची खंत आहे. तरी आमच्या परीने हे होत आहे यासाठी याचाही आम्हाला आनंद आहे. आणि या 2 महिन्यात किंवा 1-6 महिन्यात तुम्हाला पाण्याची पाईपलाईन आम्ही आणून देऊ हे सुद्धा आम्ही तुम्हाला विश्वासाने सांगतो. आणि यासाठी इथे उपस्थित असलेल्या गटनेते नगरसेवक चेतनभाऊ नरोटे, नगरसेवक दादा विनोददा भोसले, परवीनताई नगरसेविका, सहकारी नगरसेविका, या सगळ्यांनी इथं उपस्थिती लावून या कार्यक्रमाची शोभा वाढवली. त्याबद्दल मी त्यांचा प्रथम आभार मानते. इथील लोकांनाही मी ते वेळात वेळ काढून आले त्याबद्दलही आभार मानते. या पुढील भविष्यात मी ही एरिया कधी विसरणार नाही, काम करत राहणार आहे. आणि आपली भांडवल निधी, पहिली निधी आपण इथंच खर्च केला आहे याचाही मी त्यांना सांगू इच्छिते. धन्यवाद. या प्रसंगी नगरसेवक विनोद भोसले, नगरसेविका परवीन इनामदार, युवक काँग्रेसचे शहर अध्यक्ष बाबा करगुळे, तसंच तिरुपती परकीपंडला, इब्राहिम मौलाना, अब्दुल जब्बार मुर्शद, वंदना लांडगे, इरफान, संतोष आट्टेलुरू, सुभाष वाघमारे, रहमान शेख, रियाज शेख आदींची उपस्थिती होती.